हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत चना मसाला आणि चना मसाल्याची एकदम वेगळीच रेसिपी आहे आणि खूप पटकन होणारी आहे तशी पटकन नाही होऊ शकत पण खूप सोपी आहे आणि जास्त काही साहित्य पण लागत नाही याला पण बनते अगदी सुंदर खूप टेस्टी बनते आणि तुम्ही चपातीबरोबर डाळ वर भाताबरोबर वगैरे कशाबरोबरही खाऊ शकता त्यासाठी आता आपण इथे <coughs> लसूण घेतली आहे आणि दोन कांदे लसूण आणि दीड ते दोन इंच आले आल्याचा तुकडा घेतला आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हे सगळं आपण साहित्य वाटून घेणार आहोत सॉरी तर हे सगळं मिक्सरला आपण लावून अगदी बारीक पेस्ट करून घेणार आहोत ह्याची आणि ह्याचीच आपल्याला त्याला छान असं जे ग्रेवीसारखं होते ना मसाला जो होतो तो ह्याचाच बनतो तर हे बनवून झाल्यानंतर आपण काय केलं आहे कांदा किसून घेतलेला आहे कांदा किसून घेतला आहे आणि चणे मी उकडून घेतलेले आहेत यासाठी तुम्ही हे साधे चणे पण घेऊ शकता आणि काबुली चणे पण घेऊ शकता पण साध्या चण्याची टेस्ट जरा वेगळी येते आणि चणे उकडून घेतल्यानंतर मी पाणी तसंच ठेवलेलं आहे त्यामध्ये पाण्याला छान टेस्ट असते त्यामुळे मी पाणी फेकून नाही दिले ते दिसायला जरा बरोबर नाही दिसत पण त्याची चव खूपच चांगली असते तुम्ही नुसतं जरी त्याच्यात मीठ टाकून खाल्लं तरी खूप पिल्लं तरी खूप छान लागते तर इथे मी आता तेल तापत ठेवले त्या ते तेलामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी मोहरी फोडणीला टाकायची आहे इथे मी जिरं टाकत नाही आहे तर मोहरी चांगली तडतडली की तेल <coughs> तेल आपलं आचेवर गरम असलं पाहिजे एकदम कडकडीत पण गरम नसलं पाहिजे तर ही आपण ट्राई मोहरी टाकून घेतोय त्यामध्ये आणि नीट तडतडायचा आवाज आला की लगेचच त्यावर आपण टाकणार आहोत किसून ठेवलेला कांदा तर हा कांदा आपल्याला मी घेतले होते काहीतरी दोन मोठे कांदे घेतले आहेत किसून आणि एक वाटी चणे आहेत एक वाटी चणे फुलून बरेच होतात <coughs> तर हा कांदा आपण नीट कोमवून घ्यायचा आहे आणि इतकं छान गुलाबीसर होईपर्यंत ह्याला परतायचं आहे ना की हा बराच कमी झाला पाहिजे आपण बघू शकता खूप कमी झालेला आहे अगदी सुकलेलं आहे ह्याच्यातलं पाणी वगैरे आपण काढून पिळून वगैरे नाही टाकायचं आहे मग चावू निघून जाते त्याची त्यामुळे आपण असंच कांदा टाकलेला आहे आणि हा बघा हळूहळू हु करून मी आ, कसा कांदा अगदी छान परतून घेतलेला आहे याला जरा दहा मिनटं तरी लागतात रेसिपी अगदी सोपी आहे पण थोडासा वेळ जातो तर इथे मी आलं लसणाची आणि मिरचीची जी पेस्ट करून ठेवली होती ती आपण टाकली आहे ती टाकायची आहे एक ते दीड चमचा आणि ह्याच्यात टाकायचं आहे हळद यामध्ये आपण लाल तिखट टाकणार नाही आहोत तर त्यामुळे आपण या मिरच्या जरा तिखट सरस घेतल्यात तर ही हळद टाकून घेतल्यानंतर आपण याला नीट परतून घ्यायचं आहे आणि परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये टाकणार आहोत आपण गरम मसाला तर हा मी छोले मसाला टाकला आहे ह्याच्यात तर छोले गरम मसाला छोलेचा गरम मसाला टाकला आहे आणि वरून मी टाकली आहे धणे पावडर तर धणे पावडर छान अशी भरपूर आपल्याला टाकायची आहे खूप सुंदर लागते तर धणे पावडर जरा जास्तच टाका <coughs> माझ्या गरम मसाल्यामध्ये जिरं असल्यामुळे मी जिऱ्याचं पूट टाकली नाही आहे आणि हे उकडवलेले चणे असतात ना ते आपण टाकलेत तर चणे उकडवताना मी पाच सहा सी शिट्या चांगल्या करून घेतल्या होत्या त्यामुळे चणे आपले एकदम छान उकडलेले आहेत फक्त याला मसाला लागला पाहिजे त्यामुळे आपण ह्याच्यावर ठेवलं आहे आताची आता, आता काही आपल्याला शिजवायची वगैरे गरज नाही आहे तर प्रकारे त्याच पाण्यात आपल्याला शिजवायचे जे, जे आपलं चण्याचं पाणी होतं ना त्याच्यातच शिजवायचं आहे तर ह्या स्टेजला आपण ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे चण्याला पण मीठ लागते आपल्या तर हे बघू शकता सुकत आली आहे भाजी आपली आणि हळूहळू करून याला झाकण ठेवून अशाच प्रकारे ही सुकवून घ्यायची आहे पूर्णपणे ही पूर्ण अशी एकदम सुकी झाली पाहिजे सुकी झाली तरच छान लागते आणि अशी तुम्ही ओली पण खाऊ शकता पण त्याच्यात मग थोडं पाणी वेगळं आणि हे मसाला वेगळा असं थोडं होऊन जाते त्यामुळे ही अशी थोडी सुकलेली भाजी असते ना ती खूपच छान लागते आणि खरपूस जरा करायची आहे त्याला परतून घ्यायची आहे भरपूर आ, हे झाल्यानंतर पण आपल्याला चांगली परतायची आहे हे बघू शकता तुम्ही याला मसाला चांगला लागलेला <coughs> आहे हा मसाला पण लावून झाला ते मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे फक्त आपलं राहिलं आहे काय तर कोथिंबीर टाकायची जराशी कोथिंबीर टाकायचं राहिलं आहे आणि हे बघा छान पाणी पण सुकलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची ह्याच्यात कोथिंबिरीचा स्वाद अगदी छान येतो ह्याच्यात तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर हे प्रकारे आपले चणे तयार होतात हे चना मसाला खूप छान लागते तुम्ही नुसतं चमच्याने पण हे खाऊ शकता इतकी सुंदर लागते ही भाजी तर नक्की ही करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा ही थोडी वेगळी रेसिपी आहे मी नेहमी पटापट रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते जास्त वेळ खात नाही मी तुमचा कारण माणसाला बघताना येऊन जातो आहे आणि किचकट वाटते रेसिपी त्यामुळे मी छोटीच रेसिपी दाखवते नेहमी थँक्यू